आज नवी मुंबई सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते झालेलं आहे. या अतिशय महत्वाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित खासदार आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि ज्यांचं सातत्याने या फुटबॉल ग्राउंडसाठी सातत्याने पाठपुरावा असलेले आदित्य ठाकरे साहेब, पालकमंत्री आदिती तटकरेजी, खासदार श्रीरंग बारणेजी, आमदार प्रशांत ठाकूरजी, बाळाराम पाटीलजी, महापौर कविताताई चोतमलजी, त्याचबरोबर आमचे प्रधान सचिव भूषण गगराणीजी, पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंबहुना ज्यांनी सातत्याने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं ते आपले डॉक्टर संजय मुखर्जी, सर्वच उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते अतिशय नव्या मुंबईच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हे सेंटर ऑफ एक्सलन्स जे फुटबॉलसाठी अतिशय उत्कृष्ट असं दोन ग्राउंड झालेले आहेत, मी स्वतः ते पाहून आलो. अतिशय उत्तम ग्राउंड त्या ठिकाणी झालेली पाहिली आणि डॉक्टर संजय मुखर्जी आणि त्यांची टीम अतिशय मनापासून हे काम करते आहे. खरं म्हणजे हे एक 10.5 हेक्टरवर हा मोठा सेंटर ऑफ एक्सलन्स हा प्रकल्प होतोय. एकूण 3 टप्प्यामध्ये हा प्रकल्प होतोय. मगाशी डॉक्टर संजय मुखर्जी यांनी त्याची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. एक जागतिक दर्जाचं फुटबॉल स्टेडियम ठरेल. आपण फिफा मानांकाची संपूर्णपणे पूर्तता करून हे हा प्रकल्प विकसित करतोय. मागे आदित्यजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण डीवाय पाटील या ठिकाणी देखील फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचं देखील आयोजन केलं. त्यावेळेस आपण पाहिलं की किती मोठा उत्साह खेळाडूंमध्ये होता आणि खेळाडू प्रेमींमध्ये देखील फुटबॉल प्रेमींमध्ये देखील होता. यामध्ये आदित्यजी आणि प्रफुल्ल पटेल साहेब खूप मोठं काम करतायत आणि फक्त नव्या मुंबईतच नाही तर आपण संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा वाईज अशा प्रकारचे फुटबॉल ग्राउंड्स आणि स्टेडियम्स जर उभारले तर आताच्या तरुण पिढीमध्ये जे काही फुटबॉलचं आकर्षण आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल, एक आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि यामधूनच राज्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देखील निर्माण होण्यामध्ये मदत होईल. आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा प्रकल्प सिडको या ठिकाणी करते आहे. यामध्ये ऍथलेटिक स्पोर्ट्स सुविधांसाठी रग्बी ग्राउंड आहे, व्यायामशाळा, इंडोर स्टेडियम आहे, क्लब हाऊस आहे, शूटिंग रेंज आहे, सगळंच आहे. यामध्ये जे जे काय आपल्याला करता येईल इंटरनॅशनल स्टँडर्डचं ते सगळं या ठिकाणी आपल्याला आपला करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या बाबतीत संजय मुखर्जी यांनी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. शिडको फक्त घरच बांधत नाही किंबहुना मेट्रो आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय विमानतळ किंबहुना मेट्रो असेल हे एवढंच करत नाही तर आपण यामध्ये स्पोर्ट्समध्ये देखील पुढे जातोय. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना सांगायला आनंद होईल की आपला जो गोल्फ कोर्स आहे तो देखील आपण 11 होलचा जो गोल्फ कोर्स आहे तो 18 होलचा इंटरनॅशनल स्टँडर्डचा गोल्फ कोर्स देखील करतोय आणि ते देखील अतिशय म्हणजे ती जागा जी आहे ती अतिशय म्हणजे
म्हणजे सुंदर आणि रमणीय आहे. त्यामध्ये बाजूला गोल्फ कोर्स आहे, त्याच्या बाजूला दुसरा आपला कॉर्पोरेट पार्क आहे, आणि हे सगळं जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय. आणि म्हणून आदित्यजींच्या पाठपुराव्यामुळे आपण हे फुटबॉलमध्ये देखील आपण पुढे जातोय. यामध्ये आतापर्यंत नवी मुंबई फक्त एज्युकेशन सिटी किंवा IT हब ही ओळख नवी मुंबईची होती, ती आता स्पोर्ट्स सिटी म्हणून देखील नव्या मुंबईची ओळख निर्माण होईल अशा या इंटरनॅशनल लेवलच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमुळे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सिडकोचे डॉक्टर संजय मुखर्जी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणावर मास हाउसिंग देखील आपण करतोय, त्याचं देखील मी एकदा विजिट केली, त्याचे देखील चांगल्या दर्जाची कामं सुरू आहेत. आणि एकंदरीत कोविडमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार सिडकोने खूप मोठं काम केलंय. फक्त नव्या मुंबईतच नाही तर ठाणे, नवी मुंबई, MMR मध्ये देखील त्यांना जी जी जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी दिली ती सिडकोने प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे एकंदरीत सर्वांगीण विकासाची कामं सिडकोच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सिडकोचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आदेश बांदेकरजी देखील या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून मुख्यमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो आपल्या शुभ हस्ते आजच्या एका महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.